पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। हे स्वर्गीय पित्या, आजच्या दिवशी मला अपूर्णतेकडून परिपूर्णतेकडे प्रवास करण्यास सहाय्य कर। जर मी एखाद्या व्यक्तीला वारंवार दुखवीत असेन तर त्या व्यक्तींची क्षमा मागून त्याच्याशी सुदृढ मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यास मला कृपा दे। जर मी पुन्हा पुन्हा तीच ती चूक करीत असेन तर ती स्वीकारून तिच्यामध्ये कायमची सुधारणा किंवा बदल करण्यास मला कृपा दे। सतत रागात असण्याच्या माझ्या तापट स्वभावाला तुझ्या दिव्य शांतीचा स्पर्श कर आणि मला शांतीप्रिय बनव। माझ्या मनातील गैरसमज व गोंधळ दूर करून त्या ठिकाणी स्पष्ट व तार्किक विचारसरणी वाढीस लागू दे। माझ्यामधील बालिश वृत्ती हळूहळू कमी होऊन त्या जागी बालसदृश मनोवृत्ती विकसित करण्यास मला हृदयाचा मृदूपणा दे। माझ्या अंतर्यामी भळभळत असलेला जखमा तू मायेने व प्रेमाने भरून काढ। अन्याय व अत्याचाराऐवजी आपुलकी व आत्मीयता माझ्या जीवनात भरभरून वाहत राहो। ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। पोप महाशयांच्या हेतूसाठी प्रार्थना करूया। आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभावं म्हणून प्रार्थना करूया। जगामध्ये शांती प्रस्थापित व्हावी म्हणून प्रार्थना करूया। जे गरीब अनाथ आजारी या सर्व लोकांसाठी आपण प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडो। नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर, आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो, आमेन। सूर्य उगवला दिवस नवा उदयाला, आता प्रभूच्या गुणगानाला गाऊया हो सकल चला।